नमस्कार, झडपी गुरुजी डॉट कॉमच्या मराठी व्हिडिओ ट्युटोरियल सिरीजमध्ये स्वागत आहे आपले. आपण आता ब्लॉगस्पॉटवर ब्लॉग कसं तयार करायचा ह्याचा आपण भाग क्रमांक 2 पाहणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण ब्लॉगस्पॉटमध्ये नवीन अकाउंट तयार केलेलं आहे. आता या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण बनणार आहोत तर नवीन ब्लॉगमध्ये टेक्स्ट इमेजेस आणि व्हिडिओ कसे एंटर करायचे, आणि त्यापूर्वी आपण पाहूया डिझाईन्स कसे निवडायचे दिलेल्या ब्लॉगस्पॉटवरची. हां, ब्लॉगस्पॉटचे डिझाईन मॅन आपण त्यांचेच डिझाईन वापरूया सध्याला तरी. ठीक आहे, इंटरनेट एक्सप्लोअर ओपन करत आहे मी आणि सोबत ब्लॉगस्पॉटची वेबसाईट आपली blogger.com. आपण सुरुवातीला आपल्या ब्लॉगवर जाणार आहोत. माय स्कूल ZPPS हिंदी या नावानं आपण ब्लॉग बनवलेला होता. यानंतर या ठिकाणी पहा, आता त्यांनी जे दिलेले टूल्स आहेत टूल्सकडे लक्ष देणं आवश्यक आहे, आणि हे टूल्स शिकल्याशिवाय आपल्याला पुढचं काही येणार नाही. या ठिकाणी न्यू पोस्ट, ओवर व्ह्यू, पोस्ट पेजेस, कमेंट्स, गुगल स्टॅट्स, अर्निंग, कॅम्पेन, लेआउट, टेम्पलेट आणि सेटिंग एवढं दिलेलं आपल्याला. तर आपण हे सगळे पोस्ट कव्हर करणार आहोत, सगळ्या या सगळे टूल्स कव्हर करणार आहोत. त्यापूर्वी आपण पाहूया लेआउट. लेआउट म्हणजे तुम्हाला निश्चितच समजून गेलं असेल लेआउट काय असते काय नाही वगैरे. ठीक आहे, हे लेआउट आहे. आता आत्ताचे जे आपले टेम्पलेट आहेत, थोडक्यात सांगायचं म्हणजे हे जे ब्लॉग आहे आपला, तर हे हेडर आहे या ठिकाणी, आणि ह्या उजव्या बाजूला राईट साईड बार म्हणतात त्याला. हे या ठिकाणी दिसते, हे पार्टिशन आहे. या ठिकाणी पार्टिशनची या बाजू राईट साईड बार झालेली आहे, आणि हा पोस्टचा म्हणजे ही जी जागा आहे नो पोस्ट म्हणते. आता आपण कोणतेही पोस्ट टाकलेलं आहे त्यामुळे नो पोस्ट म्हणतात. ही पोस्टची जागा आहे, हां. आणि ही झाली इथून साईड टेम्पलेट पॉवर्ड बाय ब्लॉगर. इथून आहे याच्या खालची ही फुटर. आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला फेविकॉन किंवा गॅजेट्स वगैरे भरपूर काही ब्लॉगस्पॉट करून पुरवलेले टूल्स आहेत, ते आपण पाहूया. हाय बघा, फेविकॉन नेव्हिगेशन बार, या ठिकाणी हेडर फाईल आहे. या ठिकाणी आपण गॅजेट ॲड करू शकता, जसे की मेनू किंवा स्क्रॉल मेनू, भरपूर काही असे स्लाइड शो, इमेजेस. या ठिकाणी गॅजेट आहेत, हे सगळे गॅजेटची जागा. हे ब्लॉग आर्काईव, ब्लॉग आर्काईव म्हणजे काय, तर या ठिकाणी सगळे ब्लॉगची एक लिस्ट येईल तुम्हाला, लिस्ट टाईपमध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. हां, ठीक आहे. आपण लेआउटवर आहोत. लेआउट नंतर आपण पाहणार आहोत टेम्पलेट डिझायनरमध्ये जाणार आहोत. टेम्पलेट डिझायनरमध्ये गेल्यानंतर बघा, हे आपलं ब्लॉग आहे आता, रनिंगचं टेम्पलेट आहे या ठिकाणचं. ठीक आहे, आपण काय करूया, एखादा डायनॅमिक टेम्पलेट किंवा पिक्चर विंडोमध्ये सारखं टेम्पलेट निवडूया. ठीक आहे, पिक्चर्स हे बघा, लगेच चेंज झालं दिसून येईल आपल्याला. हां, हे स्काय ब्लू वगैरे डोळ्याला बघायला चांगलं वाटते, स्काय ब्लू वगैरे निवडूया. ठीक आहे, या ठिकाणी बघा, आपण त्याचा प्रिव्ह्यू सुद्धा या ठिकाणी दिसून येत आहे. मी या ठिकाणी आता हा प्रिव्ह्यू दिसल्यानंतर या काय काय करणार आहे मी, अप्लाय टू ब्लॉग या ठिकाणी करणार, म्हणजे हा प्रिव्ह्यू किंवा हे टेम्पलेट मी आपल्या ब्लॉगला अप्लाय करणार आहे. अप्लाय टू ब्लॉगवर मी क्लिक केलेलं आहे. आता व्ह्यू ब्लॉग करूया आपण, म्हणजे ती डिझाईन आपल्या ब्लॉगला लागू झाली की नाही पाहूया. व्ह्यू ब्लॉग हा आलेली आहे. आता यानंतर आता आपल्याला टेम्पलेट सिलेक्ट करायचं कसं ते आपल्याला माहीत झालेलं आहे. आता यासोबत आपण काय पाहूया, याच्यामध्ये नवीन टेक्स्ट आणि इमेजेस आणि व्हिडिओज कसे ॲड करायचे ते, याविषयीचा व्हिडिओ माझ्या मते जर पुढचा व्हिडिओ आपण लवकरच घेतला तर व्हिडिओ हा वाढत जाईल आणि त्याची साईज पण जास्त होईल. त्यामुळे मी काय करतो, पुढील नवीन टेक्स्ट आणि व्हिडिओज ॲड करणे किंवा इमेजेस ॲड करण्याचा व्हिडिओ, त्यासाठी भाग नंबर 3 निवडूया. ठीक आहे, ओके.